काय आदरणीय स्वर्गीय लोकनेते रूपनाथरावजी मुंडे हे आमची भाग्य विधाते आमच्या परळीचाच नव्हे बीडचाच नव्हे तर त्यांनी मराठवाड्याचा अक्षरशः कायपालट केला जो मराठवाडा मागास म्हणून गणला जात होता आज तो महाराष्ट्रात प्रकर्षाने पुढे आहे नेतृत्वात असेल कर्तृत्वात असेल ही मुंडे साहेबांची देण आहे मुंडे साहेबांनी जो वैद्यनाथ कारखाना निर्माण केला त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना एक त्यांच्या जीवनात प्रचंड आर्थिक क्रांतीच झाली त्याबरोबर आणखी बरेचसे ज्यांचे शहरातले प्रोजेक्ट जे आले आज जी जी ते मुंडे साहेबामुळे आले आजपर्यंत सुद्धा मुंडे साहेबांचे प्रोजेक्ट येत आहेत मुंडे साहेबांच्या नावांना जे महाराष्ट्रात मुंडेसाहेब हयात नसतानासुद्धा जे वजन आहे त्या वजनावरती हे सगळं आदरणीय पंकजाताई मुंडे असो प्रीतमताई मुंडे असो त्यांच्या माध्यमातून मुंडे साहेबाचा हा आशीर्वादच आहे की जी परळीची बीडची व मराठवाड्याची प्रगती होत आहे काय सांगाल साहेबांचं आतापर्यंत आपण वाढदिवस साजरा पण आता जयंत तसं बघितलं तर मुंडे भक्त जे आहेत ते त्यांना म्हणजे जयंती साजरी करावी लागतेय ते फार मोठं आमच्यासाठी दुःख आहे साहेबांचे असा कोणताही वाढदिवस झाला नाही आजपर्यंत की आम्ही साहेबांना मुंबईला असो दिल्लीला असो आम्ही जाऊन त्यांचा वाढदिवस तिथे साजरा करायचं पण आज जयंती साजरी करावी लागते हे आज सुद्धा साहेबांना जाऊन आठ वर्ष झाले तरी स्वतःला म्हणजे सांभाळून घ्यावं लागतं सांगावं लागतं स्वतःला नाही आज साहेब आपल्यात नाहीत पण साहेब जिथं पण असतील तिथं तिथून आम्हाला बघत आहेत त्यांच्या भक्तांना बघत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत लोकनेत्या आदरणीय पंकजाताई साहेबांनी जे काल आवाहन केलं की आपण जिथं पण असताल महाराष्ट्रात असताल भारतात असताल तिथंच तुम्ही राहा ताईसाहेब त्यांच्यासोबत झूम लिंकवरून संवाद साधणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याच्या अगोदर अर्धा तास मौनरथसुद्धा आम्ही सगळेजण ठेवणार आहोत ताईसाहेबांसोबत आणि अशा पद्धतीचं कार्यक्रम आज करण्यात येणार आहे